पूर्वीच्या काळी केस गळती रोखण्यासाठी केला जाणारा 100% फायदेशीर उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा तरी रिपीट करायचा आहे। आता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कांदा। आपल्या घरात जो कांदा असतो तो किंवा लाल कांदा घेतला तरीही चालेल। स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यानंतर एका किसणीच्या साहाय्याने बारीक किसायचा आहे आणि मग कांद्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये असे पोषक तत्व असतात जे आपले केस दाट बनवण्यासाठी मदत करतात। तसेच ज्या ठिकाणी केस गळती झाली आहे, टक्कल पडले आहे, त्या ठिकाणी नवीन केसांची निर्मिती करण्याचं काम ते करतात। तसेच जर तुमचे केस अकाली पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर आजच कांद्याचा रस केसांना लावायला सुरुवात करा, केस पांढरे होणेही थांबेल। आता आपण गाळणीच्या साहाय्याने गाळून कांद्याचा रस काढणार आहोत। मिक्सरमध्येही तुम्ही कांद्याचा रस काढू शकता। बऱ्याच वेळेला खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे किंवा पाणी बदल झाल्यामुळे आपल्या केस गळायला सुरुवात होते आणि जर आपण वेळीच लक्ष दिले नाही तर अगदी केस विरळ होऊन टक्कल पडायलाही सुरुवात होते। तर मग असे घरगुती नैसर्गिक उपाय जर आपण केसांसाठी केले तर त्याचा आपल्या केसांना दुप्पट फायदा होतो। तर एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला कांद्याचा रस मिळालेला आहे। आता या कांद्याच्या रसामध्ये आपण टाकणार आहोत 3 ते 4 लवंगा। लवंगामुळे आपले केस काळेभर व्हायला सुरुवात होते। तसेच आपल्याला जर लांब सडक दाट केस हवे असतील तर लवंग खूपच फायदेशीर आहे। यामधील औषधी गुणधर्म आपली केस गळती थांबून नवीन केसांच्या वाढीसाठी मदत करतात। आता तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला दिवसातून कोणत्याही वेळेला लावलं तरीही चालेल। लावण्याआधी केसांचे 2 मधोमध भाग करा। कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने व्यवस्थित केसांच्या मुळांना हे मिश्रण लावा। लावल्यानंतर 15 मिनटं ठेवा, त्यानंतर केस धुवून टाका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।